आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की देशातलं पहिलं रेल्वे स्टेशन जिथनं ठाण्याकडे पहिली रेल्वे धावली त्या रेल्वे स्टेशनचं रेस्टोरेशन कन्झर्वेशन हे आज पूर्ण झालं आहे आणि त्याचं लोकार्पण आपण करतोय. मी या अतिशय चांगल्या कार्याकरता भारत सरकार, बजाज फाउंडेशन, आय लव मुंबई आणि ज्या ज्या लोकांनी यामध्ये योगदान दिलं आणि विशेषतः ज्यांच्या प्रेरणेनं शायनाजींनी हे काम हाती घेतलं ते नाना चुडासमाजी, अशा सगळ्या लोकांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खरोखर अतिशय उत्तम काम त्यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देखील देतो. खरं तर या स्टेशनचा इतिहास आपल्यासमोर यापूर्वी मांडण्यात आला आहे आणि त्यावेळी ही रेल्वे चालवण्याकरता ज्यावेळेस रेल्वे स्टेशन तयार झालं त्यावेळी जवळपास पूर्ण लाकडी अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये कालांतराने काही बदल देखील झाले आणि जवळजवळ 200 कामगारांनी ही रेल्वे ओढत या ठिकाणी आणली आणि ओढत आणून मग त्याच्यानंतर ती पटरीवर नेऊन त्या ठिकाणून ही रेल्वे चालली आणि मला असं वाटतं की तो अतिशय ऐतिहासिक दिवस होता आणि तो एक ऐतिहासिक दिवस आणि आजचा दुसरा ऐतिहासिक दिवस आहे की आमचा जो वारसा आहे हा वारसा कन्झर्व करून आम्ही येणाऱ्या पिढीला दाखवतो आहे, त्यांच्याकरता ठेवतो की पहिली रेल्वे कुठनं चालली, ती कशी चालली या संदर्भातली माहिती या ठिकाणून मिळेल आणि रेल्वेच्या इतिहासातलं एक अतिशय मानाचं आणि महत्त्वाचं स्थान हे कन्झर्व झालं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे आपण असं म्हणतो की भारत जे आहे ही सर्वात जुनी कंटिन्युअस सिव्हिलायझेशन आहे. सिव्हिलायझेशन्स अनेक जुने आहेत पण कंटिन्युअस सिव्हिलायझेशनमध्ये इंडिया इज द ओल्डेस्ट आणि त्यामुळे आमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात हेरिटेज साईट्स आहेत आणि अगदी काही साईट्स अजून डेटिंग देखील व्हायचं आहे इतक्या जुन्या साईट्स आहेत. आणि आता तर आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे राखीगढीसारखं बिरानासारख्या ज्या साईट्स मिळाल्या आहेत त्यातनं आपल्या सिव्हिलायझेशनशी चा इतिहास हा किती जुना आहे हा देखील आपल्याला पाहायला मिळतो. पण हे जे काही तिथलं उत्खनन आहे तिथलं कन्झर्वेशन आहे हे तर होईलच पण ॲटलिस्ट मुंबईसारख्या शहरामध्ये ज्याला एक मोठा इतिहास आहे आणि विशेषतः या ठिकाणी डच असतील इंग्रज असतील यांनी एक वेगळ्या प्रकारचं आर्किटेक्चर या ठिकाणी तयार केलं आणि त्यांनी एक मुंबईला वेगळा चेहरा मिळाला आहे आणि हा जो चेहरा आहे तो चेहरा जपणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे एकीकडे हे अतिशय सुंदर आर्किटेक्चर असेल तिथपासनं तर अगदी आमच्या मिल्सपर्यंत आमच्या मिल कामगारांच्या चाळींपर्यंत प्रत्येक गोष्ट इट बिलॉंग्स टू मुंबई, ती मुंबईचं खरी ओळख या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग ही जी ओळख आहे ही ओळख जर आपण कन्झर्व केली नाही तर मला असं वाटतं की शेवटी इतिहास हा माहिती पाहिजे. ज्याला इतिहास माहिती नसतो त्याला वर्तमान तर असतं पण त्याला भविष्य नसतं आणि म्हणून आपला इतिहास हा जपायचा असतो, त्यातनं शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं आणि तशातलाच हा एक अतिशय चांगला कन्झर्वेशनचा प्रोजेक्ट शहाणाजी तुम्ही हातामध्ये घेतला. आबाजी यांच्यासारख्या अतिशय निष्णात अशा प्रकारच्या कन्झर्वेशन आर्किटेक्ट याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि बजाज फाउंडेशनने त्याच्याकरता मदत केली आणि विशेषतः रेल्वे विभाग जो आहे अतिशय मोठा विभाग आहे, देशातला एक प्रचंड मोठं सगळं ट्रान्सपोर्टेशन सांभाळणारा अशा प्रकारचा विभाग आहे. पण त्याही विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी माननीय रावसाहेब आणि आमच्या अश्विनीजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण मदत याच्यामध्ये केली आणि आज हे अतिशय चांगलं अशा प्रकारचं स्टेशन साकारलं आहे. अशाच प्रकारच्या अनेक साईट्स मागच्या काळात देखील आपण मुंबईमध्ये रिस्टोर केल्यात, कन्झर्व केल्यात. अजून अनेक साईट्स अशा आहेत की ज्या रिस्टोर आणि कन्झर्व करायच्या आहेत पण मला असं वाटतं की तुमच्या या कामातनं अनेक लोक हे या ठिकाणी इन्स्पायर होतील आणि अशा प्रकारच्या इतरही साईट्स आपण निश्चितपणे त्याचं जतन करू जेणेकरून मुंबईत येणाऱ्या आणि आमच्याही पुढच्या पिढ्यांना हा सगळा इतिहास चांगल्या प्रकारे ठाऊक असेल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, आपले आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केल्याबद्दल
पुन्हा एकदा आपले आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.